आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे निवडणुकीचा पहिला टप्पा संपताच उर्वरित टप्प्यांसाठी निवडणूक प्रचाराला वेग आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या अहमदनगर इथं प्रचारसभा घेत आहेत त्यानंतर ते कर्नाटकच्या गंगावती आणि केरळच्या कोझिकोड इथं तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी तामिळनाडूमध्ये तीन प्रचारसभांना संबोधित करणार आहेत दरम्यान लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे या टप्प्यात एकोणतीस एप्रिल रोजी नऊ राज्यातील एकाहत्तर मतदारसंघांसाठी मतदान घेतलं जाणार आहे राजकीय पक्षांना देण्यात येणाऱ्या देणग्यांसाठी असलेल्या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना प्राप्त झालेल्या देणग्यांची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं एका याचिकेवर सुनावणी करताना दिले आहेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना निवडणूक आयोगातर्फे आदर्श आचारसंहितेच्या कथित उल्लंघनासाठी नोटीस जारी करण्यात आली असून आज संध्याकाळपर्यंत उत्तर मागवण्यात आलं आहे तेलंगणामध्ये पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल मतदान घेण्यात आलं यावेळी सुमारे एकसष्ट मतदान झाल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर रजत कुमार यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं एकोणतीसाव्या अबुधाबी आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यामध्ये भारताला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे यामुळे संयुक्त अरब अमिरातसोबत संबंध वृद्धिंगत होण्यासोबतच भारतीय साहित्य संस्कृती आणि कलेची देवाणघेवाण होणं देखील शक्य होणार असल्याचं भारतीय राजदूत नवदीप सुरी यांनी म्हटलं आहे भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू सायना नेहवाल किदांबी श्रीकांत आणि समीर वर्मा आज सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यांमध्ये खेळणार आहेत आयपीएल क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत आज कोलकाता इथं दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत होणार आहे मुंबई रोखे बाजाराच्या निर्देशांकात थोड्या वेळापूर्वी अठ्ठावीस अंकांची घट होऊन तो अडतीस हजार पाचशे एकोणऐंशी अंकांवर आला तसंच राष्ट्रीय रोखे बाजाराच्या निफ्टी निर्देशांका या निर्देशांकात देखील नऊ अंकांची घट झाली असून तो अकरा हजार पाचशे अंकांवर आला आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता नमस्कार